नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या दोन दिवसात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं बाजार समितीचे व्यवहार एकोणतीस मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सभापती संपतराव सकाळ यांनी घेतलाय त्यामुळे आजपासून पुढे तीन दिवस बाजार समिती बंद राहणार असून लिलाव प्रक्रिया होणार नाही भाजीपाल्याच्या खरेदी विक्रीच्या निमित्तानं ना नाशिक आणि मुंबईच्या बाजारात करणाऱ्या एका भाजीपाला व्यापारी शनिवारी कोरोना बाधित झाल्याचं निष्पन्न झालं होतं त्यानंतर अवघ्या चोवीस तासात पुन्हा बाजार समितीच्या आवारातील एक हॉटेल चालक कोरोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढले तीन दिवस लिलाव बंद ठेवले जाणार आहेत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी अंबड शहर आणि बाजारपेठ आजपासून तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे